नमस्कार, मी हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई। मुंबई शहरातील सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे, आज आपण कोरोना संक्रमण सारख्या महाभयंकर अशा युद्धाला सामोरे जात आहोत। ही युद्धाची सुरुवात आहे आणि हे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे। युद्धाच्या परिस्थितीत कोणालाही घरात रहा असे सांगावं लागत नाही, तुम्ही स्वतःहूनच घरात राहता। उलट तुम्हाला तळघरात राहायचा पर्याय असेल तर तुम्ही तेथे लपून बसाल जोपर्यंत शत्रूच्या हल्ल्याची शक्यता संपत नाही। जग सध्या युद्धाच्या अवस्थेत आहे, बंदुका आणि गोळ्यांशिवाय युद्ध, मानवी सैनिकांशिवायचे युद्ध, सीमा नसलेले युद्ध, युद्धविराम करारांशिवायचे युद्ध। या युद्धामधील सैन्याला म्हणजेच कोरोनाला दया नाही, हे निर्विकार आहे। याला मुले, स्त्रिया किंवा धार्मिक स्थळांचा आदर नाही। या सैन्याला फक्त युद्धाच्या लुटीमध्ये रस नाही, समृद्ध खनिज स्रोतांविषयी त्याला चिंता नाही, धार्मिक, वांशिक किंवा वैचारिक वर्चस्वामध्ये देखील त्याला रस नाही। त्याच्या महत्त्वाकांक्षेचे वांशिक श्रेष्ठतेशी काहीही संबंध नाही। ही एक अदृश्य आणि निर्दय कोरोना सेना आहे। युद्धाच्या वेळी आपण आपल्या स्वातंत्र्याचा आग्रह धरत नाही, जगण्याच्या बदल्यात आपण ते स्वेच्छेने सोडून देतो। युद्धाच्या वेळी तुम्ही भुकेची तक्रार करीत नाही, तुम्ही भूक सहन करता आणि पुन्हा खाण्यासाठी जगण्याची प्रार्थना करता। युद्धाच्या वेळी आपण आपला व्यवसाय उघडण्याबद्दल वाद घालत नाही, आपण आपले दुकान स्वतः बंद करता आणि आपल्या आयुष्यासाठी धावता। आपण युद्ध संपण्याची प्रार्थना करतो जेणेकरून आपण आपला व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतो। युद्धाच्या वेळी येणारा दुसरा दिवस पाहिल्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानता। कोरोनाचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे मृत्यू। त्याच्यावर कोणताही इलाज नाही, तो मिळेपर्यंत फक्त आपण आपली काळजी घेणे हाच आपल्याकडे पर्याय आहे। कोणताही भेदभाव न करता जगातील जवळपास प्रत्येक देशात त्याचे संक्रमण झालेले आहे। त्याची चळवळ किंवा वाढीला युद्धाचे कोणतेही नियम नाही किंवा प्रोटोकॉल नाही। सुदैवाने या सैन्यात एक कमकुवतपणा आहे आणि त्याचा पराभव होऊ शकतो। यासाठी केवळ आमची सामूहिक कृती, शिस्त आणि सहनशीलता आवश्यक आहे। सामाजिक आणि शारीरिक अंतर ठेवले तर कोविड टिकू शकत नाही किंवा पसरत नाही। जेव्हा आपण त्याचा भंग कराल तेव्हाच तो वाढतो। वैयक्तिक स्वच्छता ठेवली व नियमितपणे हातांना सॅनिटाईज केले किंवा साबणाने धुतले, योग्य पद्धतीने मास्क वापरला तर कोविड त्यापुढे हतबल होतो। मुंबई पोलीस आपल्या आजूबाजूला सतर्क आहे। कोणत्याही प्रसंगाच्या वेळी त्यांना मदत मागा, ते आपणास मदत करण्यास आणि मार्गदर्शन करण्यास नेहमी तत्पर आहे। आपणास अडचणीचे नसेल तर आमच्या पोलिसांना एका शब्दाने तुम्ही जेवण केले का, नाश्ता घेणार का, पाणी देऊ का, एवढेही फक्त विचारले तरी तो पोलीस कायमचा तुमचा ऋणी राहील। आमचे पोलीस आपल्या सोसायटीच्या इमारतीत सुद्धा बंदोबस्तासाठी लावलेले आहेत, त्यांची आत्मीयतेने चौकशी करा एवढीच विनंती। चला, प्रशासनाच्या व पोलिसांच्या सूचनांचे पालन करू आणि त्यांचे अनुकरण करूया। चला संयमाने वागूया, चला आपण सर्वत्र सर्व एकत्र येऊन या कोरोनाला हरवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।